मॉर्निंग ऑल ऑफ यू, वेलकम टू द हटकर अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की अल्जेब्रिक मेथडच्या मदतीनं पेअर ऑफ लिनियर इक्वेशन कशा पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं. ओके, तर पहा या ठिकाणी की काय म्हणतोय मी या ठिकाणी की अल्जेब्रिक मेथड ऑफ सॉल्व्हिंग अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. याच्यामध्ये प्रकार आहेत, बघा याच्यामध्ये काही प्रकार आहेत. तुमचं म्हणणं असेल कोणते कोणते प्रकार आहेत. म्हणून प्रकारामध्ये कोणते आहेत की सबस्टिट्यूशन मेथड एक आहे. पहिली मेथड कोणती आहे? सबस्टिट्यूशन मेथड. मग यानंतर दुसरी मेथड कोणती आहे? इलिमिनेशन मेथड. आणि त्यानंतर एक मेथड क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड एक आहे. कोणती? क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. पहा काय म्हणतोय मी या ठिकाणी की एक आहे सबस्टिट्यूशन मेथड, दुसरी आहे इलिमिनेशन मेथड, तिसरी आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. या तीन मेथडच्या मदतीनं आपल्याला काय करायला लागतं की या ठिकाणी पेअर ऑफ लिनियर इक्वेशनचे सोल्युशन काढता येतात आपल्याला. आता यापैकी पहिली मेथड आता पाहूया आपण, कोणती? सबस्टिट्यूशन मेथड. उदाहरण लिहितो, उदाहरण घेऊया आपण. आता तुमच्या बुक मधलं एक एक्झाम्पल आहे, पहा या ठिकाणी 7x - 15y = 2. आणि दुसरं इक्वेशन आहे x + 2y = 3. आता ह्या दोन पेअर ऑफ लिनियर, बघा हे एक इक्वेशन आहे, एक इक्वेशन आहे, लक्ष द्या. तर या ठिकाणी जर तुम्हाला हे याचे सोल्युशन काढायचे असतील तर कशा पद्धतीने काढसाल? तर पहिली कंडिशन काय आहे, तुम्हाला याच्यामध्ये एस ला काय करावं, थोडस इक्वेशन मध्ये तुम्हाला फॉर्म करून घ्यावं लागतं. जसं की आपण मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, वायला इक्वेशन मध्ये फॉर्म केलं होतं आणि एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुट करून पाहिल्या होत्या. सेम आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं की दोन्ही पैकी कोणतंही एक हे घ्या, इक्वेशन घ्या. समजा आता या ठिकाणी काय करता तुम्ही, दुसरे इक्वेशन घ्या बाजूला. तर दुसऱ्या इक्वेशन मधून काय करा, समजा x + 2y = 3 हे इक्वेशन आहे. हे कोणतं इक्वेशन आहे? सेकंड नंबरचं इक्वेशन. याच्यामध्ये जर तुम्ही एक्स ला इक्वेशन मध्ये लिहिलं, x = लिहिलं, इथं काय येईल सांगा बरं मग मला, 3 - 2y येईल. बरोबर, एक्स ची व्हॅल्यू काय येईल? x = 3 - 2y येईल. बरोबर आहे. मग हे आल्यानंतर आता हे जे एक्स ची व्हॅल्यू आहे ते फर्स्ट इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट म्हणजे काय करायचं तुम्हाला बघा, सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय आहे, या दोन्ही इक्वेशन मध्ये कोणत्या इक्वेशन मधून एक्स ची एक व्हॅल्यू काढा, म्हणजे या पद्धतीनं अशा पद्धतीनं, आणि ही जी व्हॅल्यू आहे पहिल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. आता ठीक आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये आता पहा मी सबस्टिट्यूट करून दाखवतो तुम्हाला. पहिलं इक्वेशन काय आहे हे बघा, एक्सच्या जागी मी काय करतो, पाटल्याशी तर लिहितो पहिलं इक्वेशन 7x - 15y = 2 हे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं. मी या ठिकाणी काय करतो, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. पहा व्हॅल्यू काय करतो मी या ठिकाणी, आता सबस्टिट्यूट करतो. 7 घेतलं मी इथं, इथे एक्सच्या जागी मला काय घ्यायला पाहिजे, आता एक्सच्या जागी हे लिहायला पाहिजे इथं 3 - 2y - 15y = 2. बरोबर आहे. मी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, इथं फक्त हे सबस्टिट्यूट केलेलं आहे. काय सबस्टिट्यूट केलेलं आहे? 3 - 2y हे सबस्टिट्यूट केलेलं आहे. इथे एक्सची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये, इक्वेशन फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट केले. आता फक्त सॉल्व्ह करून घ्यायचंय. 7 + 21 = 14 - 14y. मग इथं काय, इथं किती येणार, आता हे 15y - 15y जशाच तसं, आणि इक्वेशन मध्ये इक्वल टू काय असणार आहे, इक्वल टू 2 असणार आहे. आता पहा हे आपल्याला मिळालं इथपर्यंत, ओके. मग आता याला सॉल्व्ह करून घ्या. हे मायनस मायनस काय होईल, इथं प्लस होईल. बरोबर आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. मग या ठिकाणी मला काय करावं लागेल, आता वाय इज इक्वल टू हे उत्तर काय येईल तुमचं, मायनस नाईन्टीन येईल. मग या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं की वाय इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, की बघा इथं 19/29 येईल. ओके, कारण आता इथं कसं असणार आहे, हे मायनस असेल समजा, मग हे मायनस असेल तर इकडे येऊन काय मायनस मायनस प्लस होऊन जात ना, म्हणून मी मायनस सिम्बॉलच कॅन्सल करून टाकला. आणि इथं काय लिहिलं, 19/29 लिहिलं, म्हणजे वाय ची व्हॅल्यू एवढी येते. बघा आता आपल्याला काय मिळालं या ठिकाणी, एक तर एक्स ची व्हॅल्यू मिळाली आणि एक तर वाय ची पण व्हॅल्यू मिळाली. मग ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या तर या ठिकाणी पहा, आता मग या ठिकाणी मला काय करायला पाहिजे, मग आता हे जे वाय ची व्हॅल्यू मिळालेली आहे, हे जे वाय ची व्हॅल्यू मिळालेली आहे, ती परत जर मी समजा या इक्वेशन मध्ये ठेवलं एक्स मध्ये, आता पहा इथं वाय काय आहे, इथं बघा
आता मी काय करतो, हे जे x इज इक्वल टू हे तिसरे इक्वेशन माना याला, समजा हे तिसरे इक्वेशन फॉर्मला मिळालं, तर ह्या तिसऱ्या इक्वेशन मध्ये मी काय करतो, ही y ची व्हॅल्यू पुट करतो. कोणती? ही y ची व्हॅल्यू पुट करतो या ठिकाणी. ही y ची व्हॅल्यू काय पहा आता, हे बघा मायनस टू, वाय च्या ऐवजी फक्त मी आता इथे काय लिहितो, 19/29 लिहितो. पहा रे, सगळ्यांनी लक्ष द्या, इथं काय होतं आता, इकडं ते मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये आहे ना पूर्ण, मग याला इम्प्रॉपर, आता मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये आहे तर याला आपण थोडं फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. 29 हे होईल बघा, हे अशा पद्धतीने 29 मायनस 2 हे बघा इथे 19 येते, इथं गुणिले असणार आहे, मग भागिले काय असणार आहे, 29 असणार आहे. मग हे सॉल्व्ह करून घ्या, आता किती येतं, 9 × 27 ला 7, 2 येतं इथं, 3 × 2 = 6, 7 × 8 = 87, मायनस 19 × 2 = 38 भागिले 28 सॉरी 29. मग करा याच, करा बरं, याच्यात 87 मधून जर 38 मायनस केले तर उरलं किती सांगा आता, तुमच्यापाशी उरेल किती, 49 काय उरेल, 29. म्हणजे हे उत्तर येतं. हे कशाची व्हॅल्यू आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे. आता पहा तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, एक्स ची व्हॅल्यू ही आहे आणि वाय ची व्हॅल्यू ही आहे. मग याच्यामध्ये काय अडचण आहे का सांगा आता तुम्हाला. बघा आपण काय केलं, सबस्टिट्यूशन मेथड वापरली. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय असतात, दोन इक्वेशन तुम्हाला गिवन असतात, त्याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची असते. पहिल्यामध्ये काय केलं, तुम्ही एक इक्वेशन धरला समजा, हा सेकंड इक्वेशन, याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू ठरवली, एक्स ची व्हॅल्यू 3, एक्स ला कसं काढलं आपण, हे सेकंड इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशनच्या बेसिसवर आपण काय केलं, एक्स ला अलग काढलं, बाजूला घेतलं, आणि हे जे 2y आहे इकडे घेतलं, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ठरवली, आणि हे काय केलं, पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केलं. इथं बघा पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केलं, मग याला सॉल्व्ह करून घेतलं, आपल्याला उत्तर मिळाली वाय ची व्हॅल्यू. मग वाय ची व्हॅल्यू काढायसाठी आपण हे केलं, म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय मिळाली, 19/29 मिळाली, आणि हे जे वाय ची व्हॅल्यू मिळाली होती ती परत आपण इक्वेशन 3 मध्ये पुट केले, इक्वेशन 3 मध्ये पुट केलं आणि एक्स ची व्हॅल्यू काढली. बघा बरं किती छान आहे, सोपं आहे. त्या पद्धतीने आपण काय केलं, दोन्ही व्हॅल्यू मिळाले आपल्याला, एक्स ची पण मिळाली आणि वाय ची पण मिळाली. ओके, समजते तुम्हाला. तर अशा प्रकारे याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशन मेथड. याला काय म्हणतो आपण, सबस्टिट्यूशन मेथड. त्यामध्ये एक एक्झाम्पल आहे, ते तुम्ही करून पहा वाटल्यास प्रत्यक्षात. मी एक एक्झाम्पल देतो, याला सॉल्व्ह करायचं तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड. कोणती मेथड वापरायची, आता हे एक एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी, आणि इथं जर तुम्हाला आता सबस्टिट्यूशन मेथड वापरून तुमचं जर इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर कशा पद्धतीने इक्वेशन येईल पाहायचं. प्रयत्न करा बरं, चला करताय का प्रयत्न. श्रेया, शुभांगी, सुहानी, गौरी, अंकिता, ओम, करा प्रयत्न, कारण जेवढे प्रयत्न तुम्ही करसाल तेवढे बेटर असेल. पहा हे इक्वेशन सॉल्व्ह झाल्यावर तुम्हाला कळून येईल की कशा पद्धतीने काय होतं याच्यात. बघा इकडे आता मी करून दाखवतो तुम्हाला, तुम्ही पण काढल्यानंतर पटल्यास. आणि हे इक्वेशन मी सोडवलेले, कधीतरी नंतर मग याच्या प्रकारचे वेगवेगळे प्रश्न सोडवायचा. हा प्रश्न आहे आपल्यापाशी, हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत, आणि सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करून, सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करून आपल्याला ह्याच्यामध्ये याचे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू शोधायची आहे. ओके, सोल्युशन मिळवायचे आहे. तर आता पहा या ठिकाणी मी काय करतो, 2x + 3y = 9 हे पहिलं इक्वेशन घेतो. समजा हे इक्वेशन इथे लिहितो मी वाटल्यास, पहिलं आणि इक्वेशन दुसरं. तर हे पहिलं इक्वेशन घेतो आणि याच्यामधून काय करतो, एक्स ची व्हॅल्यू काढतो बाजूला. आता जर मला याच्यात एक्स काढायचा असेल तर मी काय करतो, 9 − 3y / मला काय करावं लागेल, हे जे भागाकारात आहे ना, इथे गुणाकारात आहे ना, हे इथे येऊन भागाकारात होईल. बघा कळतंय का. ओके, कशा पद्धतीने घेतोय, खूप सोपं आहे. हे बघा, एक्स इथे घेतला, हे जे प्लस मध्ये आहे इकडे मायनस मध्ये गेलं, 9 − 3y आला, आणि हे जे 2 आहे, हे जे गुणाकारात आहे ते इकडे येऊन भागाकारात गेलं. बस सिम्पल, म्हणजे एक्स ठरवला तुम्ही, एक्स काय आहे हे ठरवला इथं. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जातोय, लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे, मग हे झालं एक. यानंतर काय होईल पहा, एक्स ला, एक्स ची व्हॅल्यू आता तुम्हाला सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा. पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन सेकंड. व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन सेकंड. आता पहा इक्वेशन सेकंड काय आहे, आधी इक्वेशन सेकंड लिहून घ्या, 4x + 6y = 18 बरोबर. मग या ठिकाणी आता तुम्ही काय करा, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे इथं 4 लिहा, एक्स ची व्हॅल्यू काय आहे इथं 9, इथं बघा लिहून घ्या सगळं.
नाइन माइनस थ्री वाय लिखल एवड डिवाइड मध्य लिखुन टाका इत टू प्लस सिक्स वाय इजिकल टू का एटीन मैं काय केले फक्त हे एक्स ची वैल्यू सेकंड इक्वेशन मध्ये पुट केली आता इथे याचा सोल्यूशन घ्या बेदुनी चार इथे काय येईल परत इक्वेशन मध्ये इथे आता याचा आहे ना मी इथे लिहितो इथे काय तर नऊ दुनी अठरा तीन दोनी सिक्स सिक्स सहा सहा वाय सिक्स वाय ओके मग प्लस सिक्स वाय इजिकल टू काय एटीन एवढं आलं बघा इथे हाँ याच्यानंतर पहा काय होतं हे काय मिळालं आपल्याला आता सेकंड इक्वेशन नाही हे जे याच्यातून आपल्याला सोल्युशन मिळालं ना ते सोल्युशन आहे मग याला सॉल्व करून घ्या याला कम्प्लीट सॉल्व करा हे जे प्लस मायनस आहे हे काय होईल मग कॅन्सल होईल इथं मायनस आहे इथं प्लस आहे हे आपल्याला एटीन इज इक्वल टू एटीन येतं म्हणजे या ठिकाणी दोन्हीकडेही काय येतं इक्वल येत म्हणजे काय येतं वाय ची व्हॅल्यू येते का काही नाही मग अशा सिच्युएशन मध्ये काय म्हणणार तुम्ही आता पण स्टेटमेंट तर ट्रू आहे ना स्टेटमेंट स्टेटमेंट इज ट्रू स्टेटमेंट इज ट्रू मग अशा सिच्युएशन मध्ये काय होतं याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी याचे इन्फानाईट मेनी सोल्युशन आहेत इन्फानाईट मेनी सोल्युशन आहेत आपण पाहिलं होतं जर ग्राफ काढून पाहिलं होतं जर लाईन अशा पद्धतीने येत बनत असेल दोन इक्वेशनचा ग्राफ जर अशा पद्धतीने बनत असेल पॅरल बनत असेल आपण काय सांगितलं इन्फानाईट मेनी सोल्युशन आहेत आणि जर अशा पद्धतीने सबस्टिट्युशन मेथडने जर आपण आन्सर काढलं आणि दोन्ही जर इक्वल येत आहेत तर अशा वेळेस तुम्ही वाय ची आणि एक्स ची पर्टिक्युलर किंमत काढू शकता का नाही काढू शकत नाही मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय म्हणायचं ही स्टेटमेंट तर करेक्ट आहे अठरा इज इक्वल टू अठरा बरोबर आहे ना एटीन इज इक्वल टू द एटीन स्टेटमेंट करेक्ट आहे मग काही ठिकाणी तर स्टेटमेंट रॉंग येते 18 इज इक्वल टू झिरो येऊन जातं मग 18 इज इक्वल टू थ्री येतं मग अशा स्टेटमेंटला तुम्ही रॉंगच म्हणतो ना अठरा कसं काही तीनच्या बरोबर असू शकतं नाही मग अशा वेळेस काय म्हणू शकता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट प्रश्न आहे तसा आहे तर तशा प्रश्न आज जर समजा तशी स्टेटमेंट आली तुम्हाला 18 इज इक्वल टू थ्री आलं समजा इन केस तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणायचं की त्या ठिकाणी काय होतं स्टेटमेंट इज रॉंग अँड इट हॅज नो सोल्युशन आता इथं काय येतं इट हॅज इन्फानाईटली मेनी सोल्युशन इन्फानाईटली मेनी सोल्युशन्स समजतंय का रे सर्वांना याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आता एक मेथड राहिली आपली कोणती आहे ती इलिमिनेशन मेथड पण त्याच्या आधी आणखी एक एक्झाम्पल आहे वाटल्यास ते एक्झाम्पल घ्या मी तुम्हाला ते एक्झाम्पल देतो ते करायचा प्रयत्न करा पहा नेक्स्ट एक प्रश्न आहे तुमच्यासाठी आता पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर थ्री मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन्स देतोय मी एक एक्झाम्पल आहे पहा या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी लेट अस कन्सिडर कन्सिडर द रेल क्रॉस इच अदर रेल द रेल क्रॉस होते असं समजा आणि या ठिकाणी तुम्हाला दोन उदाहरण दिलेली आहेत त्याला सोडून पहा की खरंच रेल क्रॉस होते का रेल क्रॉस होते म्हणजे काय आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं बघा ग्राफिकली रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं लास्ट क्लास मध्ये पाहिलं होतं ना मग त्या लास्ट क्लास पहा त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेला युट्यूब वर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे मी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने आहे तर हे पहा याच्यात काय आहे हे एक इक्वेशन आहे आणि दुसरं एक इक्वेशन आहे फोर वाय मायनस ट्वेल्व जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही युट्यूब वर पाहू शकता मागच्या व्हिडिओ मध्ये बरं का त्याच्यामध्ये दिलंय तर त्याच्यामध्ये पहा आता की हे दोन इक्वेशन आहेत तुम्हाला सोडून पाहायचे ते वापरा बरं हीच मेथड वापरा सबस्टिट्युशन मेथड वापरा सोडून पहा त्या प्रश्नांची प्रॅक्टिस कमी पडू देऊ नका बरं एक वर्ष इथून एक वर्ष खूप सारे क्वेश्चन हँडल करायचा प्रयत्न करा त्या क्लासमध्ये सुद्धा शिक्षक किती घेणार आहेत दोन एक्झाम्पल तीन एक्झाम्पल चार एक्झाम्पल जास्तीत जास्त दहा एक्झाम्पल घेतील समजा त्याच्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं जेवढं सोडवसाल तेवढं तुमच्यासाठी छान आहे शिक्षक किती सोडवतात याला अर्थ नाहीये तुम्ही किती प्रश्न सोडवता ह्याच्याबद्दल त्याला अर्थ आहे कारण तुम्हाला सोडवायचं एक्झाम मध्ये त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला एक व्हॅल्यू काढायची एक्स ची करेक्ट आहे समजा आम्ही पहिले इक्वेशन इकडे उचलतो असं बाजूला एक्स प्लस टू वाय मायनस फोर इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन जे फर्स्ट इक्वेशन आहे याला इक्वेशन फर्स्ट नाव द्या याला इक्वेशन सेकंड द्या याला इकडे उचललं आणि याच्यात एक्स ची व्हॅल्यू काढतो मी समजा एक्स ची व्हॅल्यू काढतो एक्स ची व्हॅल्यू काढत असताना हे समजा आता मला काय करावं लागेल हे इकडे मायनस मध्ये जे आहे एक स्टेप वाढवतो वाटल्यास परत तुम्हाला कन्फ्युजन नको त्याच्यात
मला ह्या इक्वेशनला कसं लिहावं लागेल, एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर लिहावं लागेल ना, बरोबर आहे. मग हे जे मायनस आहे इथे येऊन प्लस होईल, बरोबर. मग याला मला काय करावं लागेल, आता पहा, एक्स ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर फोर मायनस काय करावं लागेल, टू वाय करावं लागेल, बरोबर. फोर मायनस टू वाय करावं लागेल. मग आता मला काय करावं लागेल की ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फक्त कशात पुट करायची, आता ह्याच्यामध्ये पुट करून टाकून द्यायची. सेकंड इक्वेशन इथे लिहितो मी स्टेटमेंट वाटल्यास, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स, व्हॅल्यू ऑफ एक्स इन, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन सेकंड, सेकंड इक्वेशन मध्ये पुट करूया. आता सेकंड इक्वेशन काय आपल्यापाशी गौरी, टू एक्स प्लस फोर वाय मायनस ट्वेल्व हे एवढं इज इक्वल टू झिरो, ही एवढी व्हॅल्यू आहे आपल्यापाशी. ओके, करेक्ट आहे. मग याच्यामध्ये आता तुम्ही फक्त एक्स ची व्हॅल्यू पुट करा, टू इंटू एक्स ची व्हॅल्यू काय, फोर मायनस टू वाय प्लस फोर वाय मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो. आता याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा सॉल्व्ह करायचा प्रयत्न. बघा आता इथं काय होतं, चार दुनी आठ, आणि परत काय येतं आता इथं समोर, बेदुनी चार, चार वाय मायनस चार वाय प्लस फोर वाय मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो हे आलं. मग इथं आता सांगा हे मायनस प्लस काय होईल, कॅन्सल होईल ना, हे झालं कॅन्सल. मग उरलं काय आता, हे उरलं एट, एट मायनस ट्वेल्व इज इक्वल टू काय उरत, झिरो उरत. मग जर बारा मधून आठ गेले तर किती उरले सांगा, मायनस चार, म्हणजेच मायनस फोर इज इक्वल टू झिरो हे आपलं अँसर आलं. एवढं कळायला आपलं हे अँसर आलं. तर अशा प्रकारे आपल्याला आपले उत्तर मिळतात, कळतंय तुम्हाला. तर इथं आता स्टेटमेंट कशी आहे, स्टेटमेंट इज फॉल्स, स्टेटमेंट इज फॉल्स, फॉल्स. सो इट हॅज नो सोल्युशन, इट हॅज नो सोल्युशन, नो सोल्युशन, अँड वी कॅनॉट गेट, वी cannot get value of x and y. समजते तुम्हाला, स्टेटमेंट रॉंग आहे, याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन भेटत नाहीत ना, एक्स ची व्हॅल्यू भेटते ना वाय ची व्हॅल्यू भेटते, कळलं. तर हे झालं याच्याबद्दल.